बालमित्रांनो, या भागामध्ये आपण अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची माहिती अभ्यासूया. सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक या ठिकाणी मित्र मेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. 1904 मध्ये याच संघटनेला अभिनव भारत असे नाव दिले आणि उच्च शिक्षणाच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले आणि इंग्लंड मध्ये त्यांनी काय केलं, इंग्लंड मधून गुप्तपणे भारतातील क्रांतिकारकांना मदत करण्यास सुरुवात केली. मग ती मदत कोणकोणत्या प्रकारची, तर क्रांती सशस्त्र क्रांतीला पोषक असं वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचे पुस्तक, पिस्तुल व विविध प्रकारचे स्फूर्तीदायी ग्रंथ इंग्लंड मधून त्यांनी भारतातल्या क्रांतिकारकांना पाठवण्यास सुरुवात केली. आणि त्यामुळे काय झालं पहा, हे साहित्य मिळाल्यामुळं भारतामध्ये क्रांतिकारकांना बळ मिळालं. जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचं स्फूर्तीदायी चरित्र सावरकरांनी लिहिलं आणि ते भारतीय क्रांतिकारकांना त्या ठिकाणी त्याच्यातून स्फूर्ती मिळाली. 1857 स्वातंत्र्य समर नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. ब्रिटिश सरकार मात्र काय म्हणायचं, 1857 हे युद्ध नव्हतं, तर 1857 साली झालेलं हे बंड होत. परंतु सावरकरांनी त्यांच्या ग्रंथामधून हे सिद्ध केलं की 1857 बंड नसून ते इंग्रजांविरुद्ध ब्रिटिशांविरुद्ध लढलेलं भारतीयांचं समर होत, म्हणजेच युद्ध होत. आणि तशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी 1857 समर म्हणून एक ग्रंथ लिहिला. अभिनव भारत संघटनेच्या या गुप्त कार्याची माहिती ब्रिटिशांना समजली, त्यालाच सुगावा लागला असं म्हणतात. आणि मग ब्रिटिशांनी काय केलं, अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांना त्या ठिकाणी पकडण्यास सुरुवात केली. आणि अभिनव भारत संघटनेचा संस्थापक म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिशांनी बाबाराव सावरकरांना अटक केली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा फरमावली. या शिक्षेच्या विरोधात अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला. वा, युवकांमध्ये असलेली क्रांती त्या ठिकाणी जागृत झाली आणि या कान्हेरे नावाच्या युवकाने नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनचा वध करून त्या ठिकाणी बाबाराव सावरकरांच्या शिक्षेचा बदला घेतला. वधाचा संबंध सावरकरांशी लावला ब्रिटिश सरकारने आणि ब्रिटिश सरकारने सावरकरांवर गुन्हा दाखल केला, खटला दाखल केला आणि त्यांना अटक केली आणि 50 वर्षाची शिक्षा त्यांना सुनावली. आणि या 50 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमानामध्ये ठेवण्यात आलं. शिक्षेचं स्वरूप होत सश्रम कारावास. तुरुंगात फक्त ठेवायचं नाही तर तुरुंगात ठेवून त्यांच्याकडून सश्रम म्हणजेच खूप खूप काम करून घ्यायचं, श्रम म्हणजे कष्ट, अशा प्रकारची ती शिक्षा होती. 10 वर्ष सावरकरांनी त्या ठिकाणी शिक्षा भोगली आणि त्या 10 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी माझी जन्मठेप नावाचं आत्मचरित्र त्या कालावधीच्या अनुभवावर त्यांनी लिहिलं. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणावरून हलवलं आणि रत्नागिरी या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलं. रत्नागिरी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी समाज कार्यामध्ये भाग घेतला. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता निवारण, भाषा शुद्धीकरण अशा सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली. या लोकांचं प्रबोधन केलं, ते थोर समाज सुधारक होते, ते थोर सामाजिक चळवळीचे प्रणेते होते, थोर साहित्यिक होते. वेगवेगळी ग्रंथ संपदा त्यांच्या नावावर आहे. 1938 साली मुंबईमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा होते. पा, आता चालू वर्षीचं मराठी साहित्य संमेलन कुठं झालं माहिती आहे का तुम्हाला बालमित्रांनो? चालू वर्षीचं मराठी साहित्य संमेलन आता या आठवड्यामध्येच नाशिक येथेच पार पडलेलं आहे. तर त्या अशाच अधिवेशनाचे ते मुंबई येथे भरलेल्या 1938 अधिवेशनाचे मराठी साहित्य संमेलनाच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. यांच्या कार्यामुळे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांना त्या ठिकाणी लढण्यासाठी प्रेरणा मिळालेली आहे. अशा विदा सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद.